हॅलो मित्रांनो, मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी बी फॉर्म सेकंड इयर और फर्स्ट इयर क्वेश्चन पेपर ऑफ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी. व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ सुरू करण्यासाठी खाली दिलेली एक लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फामडी क्वेश्चन पेपर ऑफ SRTMUN डाउनलोड करू शकता. चला तर व्हिडिओ सुरू करूया. बी फॉर्म फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन March-April 2019. त्यातला पहिला पेपर आहे ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी सेकंड. त्याचा की कोड आहे BP201T. ही एक्झाम 23-4-2019 रोजी झाली. हा त्या दिवसाचा पेपर आहे. तर तुम्ही हा पेपर इथे पाहू शकता किंवा मी दिलेल्या या व्हिडिओच्या खाली एक लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही बी फॉर्म सेकंड सेमी फर्स्ट इयरचे सेकंड सेमिस्टरचे क्वेश्चन पेपर टोटल डाउनलोड करू शकता. चला तर व्हिडिओ सुरू करूया. ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी सेकंड. या क्वेश्चन पेपरमध्ये टोटल मेन क्वेश्चन 3 आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग. पहिला क्वेश्चन ज्याच्या की मध्ये 10 सब क्वेश्चन्स असतात जे की तुम्हाला कंपल्सरी असतात. क्वेश्चन नंबर 2 आहे, ज्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग, जे की क्वेश्चन 10 मार्कला एक असतो त्यामध्ये एक ऑर असतो. पूर्ण टोटल 3 क्वेश्चन असतात, त्या 3 क्वेश्चनमध्ये तुम्हाला कंपल्सरी 2 सोडवायचे असतात. क्वेश्चन नंबर 3 आहे, क्वेश्चन नंबर 3 सॉल्व एनी 7 ऑफ द फॉलोइंग, म्हणजे की तुम्हाला 9 दिलेले क्वेश्चन आहेत त्यापैकी तुम्हाला 7 कंपल्सरी सोडवायचे आहेत. ऑरमध्ये 2 क्वेश्चन दिलेले आहेत. तर तुम्ही हा इथे क्वेश्चन पेपर पाहू शकता. इथे तुम्हाला नीट दिसणार नाही आहे क्वेश्चन पेपर, पण तरी पण तुम्हाला जर क्वेश्चन पेपर डाउनलोड जर करायचा असेल तर तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता. चला तर दुसरा क्वेश्चन पेपर बघूया आपण, की ज्याचं नाव आहे फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री फर्स्ट. फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री फर्स्ट या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न सेम आहे जसा की तो HEP आहे. HEP म्हणजे ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी फर्स्ट, जे की सेकंड सेमचे क्वेश्चन पेपर आहेत. फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री फर्स्ट याचा पेपर कोड आहे BP202T, जी की एक्झाम 25-4-2019 रोजी झाली. यामध्ये क्वेश्चन पहिला जे असतो तो असतो आन्सर ऑफ द फॉलोइंग, म्हणजे की जे कंपल्सरी 10 क्वेश्चन असतात ते सोडवावं लागतं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग, ज्याच्यामध्ये की 2 सोडवावं लागतात. एक 10 मार्कला एक क्वेश्चन असतो जे की तुम्हाला 2 सोडवायचे असतात. यामध्ये क्वेश्चन नंबर 3 आहे, 3 7 क्वेश्चन कंपल्सन आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला 9 क्वेश्चन दिलेले असतात परंतु तुम्हाला फक्त 7 क्वेश्चन सोडवायचे असतात. 2 क्वेश्चन हे तुम्हाला ऑरमध्ये आहेत. हा SRTMUNचा क्वेश्चन पेपर और क्वेश्चन पॅटर्न आहे. या क्वेश्चन पॅटर्नमध्ये तुम्ही फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पहिला क्वेश्चन आहे ज्याच्या किमध्ये व्हॉट इज शेटजिप्स रूल, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ फॉलोइंग, याच्यामध्ये 2 स्ट्रक्चर कंपल्सरी येतात मित्रांनो. जसं की याच्यामध्ये दिलेलं आहे 3-methyl-butamide, 5-bromo-4-methyl-hex-2-in, व्हॉट इज वॉल्डर इन्व्हर्जन, ड्रॉ द स्ट्रक्चर अँड गिव्ह द युजेस ऑफ द फॉलोइंग, इज अ क्लोरोब्युटामॉल अँड ॲम्फेटामाइन. त्याच्यानंतर हे असे ह्यांची इन्क्रीजिंग ॲसिडिटीनुसार रेंज लावायची आहे किंवा अरेंज करायचे आहे त्यांना, तर ते तुम्ही नेटवर सर्च करून बघू शकता किंवा मग क्वेश्चन पेपर जी आन्सर की असते त्या आन्सर कीमध्ये तुम्ही ते सापडू शकता. क्वेश्चन नंबर 2 जो आहे ज्यामध्ये की 2 क्वेश्चन कंपल्सरी आहेत, 10 मार्कला एक क्वेश्चन आहे, 10 मार्कला एक क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये एक आहे व्हॉट इज इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन टू ऑलिफिन्स, ऑलिफिन्स म्हणजे अल्किन्स, डिस्कस ॲडिशन रिॲक्शन टू ऑलिफिन्स लाईक रिहायड्रोजिनेशन, हॅलोजिनेशन अँड ओझोनोलायसिस, डिस्कस अबाउट पॅरॉक्साईड इफेक्ट्स, पॅरॉक्साईड इफेक्ट्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटी मार्कोनिक्स ऑफ रूल. मित्रांनो, तुम्ही हे क्वेश्चन पेपर खाली दिलेल्या लिंकमध्ये डाउनलोड करू शकता, कारण तुम्हाला हे क्वेश्चन जे क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर तुम्हाला असा ठळक दिसू शकणार नाही आहे, कारण हा म्हणजे मी जे व्हिडिओ आहे तो यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, त्यामुळे शक्यता कमी आहे की ते तुम्हाला स्पष्टपणे दिसू शकेल. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ किंवा हा जे PDF आहे ती तुम्ही माझ्या दिलेल्या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करू शकता.
नंतर पॅथोफिजिओलॉजी, सगळ्यात अवघड जाणारा क्वेश्चन पेपर म्हणजे पॅथोफिजिओलॉजी। बहुतेक मुले ह्या पॅथोफिजिओलॉजीमध्ये नापास होतात, तर त्यामुळे ह्या पॅथोफिजिओलॉजीकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या, कारण पॅथोफिजिओलॉजीमध्ये टोटल डिसीज आणि त्याचे ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन्स, कॉजेस आणि त्याचे इटॉलॉजिकल फॅक्टर्स, म्हणजे हा डिसीज कशामुळे होतो, का बरं होतो, याचे काय प्रिव्हेन्शन असतात, त्याचे काय ट्रीटमेंट असतात, हे सगळं तुम्हाला कशामध्ये दिलेले असते, पॅथोफिजिओलॉजीमध्ये दिलेले असते। या पॅथोफिजिओलॉजीच्या क्वेश्चनमध्ये सेम जो पॅटर्न आहे, जो HEPचा आहे, तसाच पॅटर्न हा पॅथोफिजिओलॉजीचा आहे। तर टोटल या क्वेश्चन सेमिस्टर सेकंडमध्ये तुम्हाला सहा क्वेश्चन्स, म्हणजे सहा सब्जेक्ट आहेत, त्यापैकी तुम्हाला चार जे की दोन जे आहेत ते होम युनिव्हर्सिटी अंतर्गत दिले जातात, जे की ज्याचं नाव आहे कम्प्युटर ॲप्लिकेशन आणि एन्व्हायरमेंट सायन्स। पण दो जे चार पेपर आहेत जे की HEP ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, देन द फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री फर्स्ट अँड बायोकेमिस्ट्री अँड देन पॅथोफिजिओलॉजी, दीज आर द सब्जेक्ट्स विच आर इम्पॉर्टंट फॉर द बी फॉर्म फर्स्ट इयर ऑफ सेकंड सेमिस्टर। बायोकेमिस्ट्री BP 203 हा याचा कोड आहे, तर तुम्ही येथे बायोकेमिस्ट्रीचा पेपरसुद्धा पाहू शकता। बायोकेमिस्ट्री नंतर आहे इथं पॅथोफिजिओलॉजी, मार्च एप्रिलचा क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो हा, जो की फ्रेश म्हणजे की 2019 हा जे विद्यार्थी फ्रेश पेपर देतात त्यांच्यासाठी आहे। बॅकलॉगचे पेपरसुद्धा मी अपलोड करणार आहे मित्रांनो। तर तुम्ही जर मला लाईक आणि सबस्क्राईब जर केले किंवा माझ्या व्हिडिओला जर जास्तीत जास्त शेअर केलं, तर मी तुम्हाला पुढचे व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करेन मित्रांनो। नसता मला एवढी काय गरज नाही की तुमच्यासाठी हे व्हिडिओ अपलोड करणं नाही करणं, तर त्यामुळे मित्रांनो प्लीज माझ्या लाईकला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा, जेवढं होईल तेवढं लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो। थँक्यू।